चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या आचारसंहिता भरारी पथकाने मोठी रोख रक्कम पकडली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये दुचाकीतून बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली. 500 नोटांचा समावेश असलेली 18,84,000 रुपये नगद जमा करण्यात आली. प्रशासनाने रक्कम ताब्यात घेत कोषागारात जमा केली. एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्या व्यक्तीने योग्य माहिती न दिल्याने त्या व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या आचारसंहिता भरारी पथकाने मोठी रोख रक्कम पकडल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या परिसरात दुचाकीतून ही बेशोभी रक्कम जप्त केल्या गेली. यासंबंधी एक गुप्त माहिती भरारी पथकाला मिळाली होती. पोलिसांचा समावेश असलेल्या पथकाने याबाबत दुचाकीची झडती घेतली. यात 500 नोटांचा समावेश असलेली 18,84,000 रुपये नगद आढळून आली. प्रशासनाने रक्कम ताब्यात घेत कोषागारात जमा केली आहे. दुचाकी मालक असलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून रकमेविषयी योग्य माहिती न दिल्याने त्या व्यक्तीची चौकशी केल्या जात आहे. जिल्हा प्रशासनाची कॅश रिलीज समिती या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. नाईस कार्ड टीम जे आहे, भरारी पथक आहे, त्यांना एक सूचना मिळाली किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामधून एक मोठ्या रकमेची गाडी घेऊन राहिली होती. त्यावर मग आम्ही आमच्या भरारी पथकाला पाठवले असता 18,84,000 ही रक्कम आढळून आली. देशेबी त्यानंतर ज्यांच्या ताब्यातून ती घेण्यात आली त्यांना आम्ही सगळी विचारपूस केली असता त्याचं कागदपत्र काही त्यांनी वेळेवर सादर केले नाही, त्यामुळे सदर रक्कम ही आम्ही सध्या आमच्या ताब्यात घेतलेली आहे आणि कोषागारामध्ये आम्ही ही जमा करणार आहोत. त्यानंतर जिल्हास्तरावर या रकमेच्या बाबतीत आम्ही सगळी माहिती देऊ. जिल्हास्तरावर एक कॅश रिलीज कमिटी आहे, ती कमिटी जो निर्णय घेईल त्या कमिटीच्या निर्णयाच्या अधीन जाऊन ही रक्कम तोपर्यंत आपल्याकडे सरकार जमा आहे.